राजेंद्र क्लॉथ, लग्न बसण्यासाठीचे भव्य दालन, ब्रँडेड जेंट्स लेडीज आणि चिल्ड्रन्स वेअर साठी अद्यावत शोरूम, राजेंद्र फॅशन, राजेंद्र क्लॉथ स्टोअर, मेन रोड, संगमनेर। अकोले तालुक्यातील ग्रामपंचायतीमधील अनागुंदी कारभार तसेच गटविकास अधिकारी BS रेंगडे यांच्या मनमानी कारभाराविरोधामध्ये शिवसेनेच्या जिल्हा परिषद सदस्य सुषमा दराडे यांनी जिल्हा परिषदेमध्ये आमरण उपोषण सुरू केलं होतं। तर या प्रकरणाची 10 दिवसांमध्ये चौकशी केली जाईल असं आश्वासन उपाध्यक्ष राजश्री घुले आणि अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर यांनी दिल्यानंतर हे उपोषण मागे घेण्यात आलं। तर यावेळी पंचायत समिती सभापती रामदास भोर आणि इतर पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती। सकाळी 10 वाजता जिल्हा परिषदेच्या आवारामध्ये दराडे यांच्यासह ग्रामस्थांनी आमरण उपोषण सुरू केलं। भ्रष्ट कारभाराची चौकशी करावी अशी मागणी यावेळी लावून धरण्यात आली। तर सकाळपासून आंदोलनस्थळी अनेकांनी भेटी दिल्या। यावेळी शिवसेनेच्या अनेक सदस्यांनी या ठिकाणी येऊन या संदर्भातली माहिती घेतली होती। तर दुपारनंतर अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांची बैठक जिल्हा परिषदेमध्ये झाली। दराडे यांनी केलेल्या आरोपाच्या संदर्भामध्ये चौकशी करण्यात येईल असं या बैठकीमध्ये ठरलं। उपाध्यक्ष राजश्री घुले, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर यांनी या ठिकाणी येऊन आंदोलन मागे घेण्यासाठी विनंती केली। त्यानंतर प्रशासनाच्या वतीनं लेखी आश्वासन देण्यात आल्यानंतर हे उपोषण मागे घेण्यात आलं। अकोले पंचायत समितीच्या व्हिडिओच्या संदर्भात आम्ही सोमवारी निवेदन दिलं होतं की त्या व्हिडिओला सत्तेच्या राजावर पाठवून त्याची चौकशी व्हावी, राजावर पाठवून त्याची चौकशी व्हावी। तर आज आम्ही सकाळपासून 11 वाजल्यापासून उपोषणाला बसलेलो आहे। तर आमची मागणी त्या संबंधित गटविकास अधिकाऱ्याची 10 दिवसाच्या आत चौकशी व्हावी आणि चौकशी होऊन त्याच्यावरती कार्यवाही व्हावी। तर त्या उपोषणाच्या निमित्ताने आम्हाला उपाध्यक्ष मॅडमनी सुद्धा पाठिंबा दिला आहे आणि आमचं म्हणणं प्रशासनाने घेतलेलं आहे, म्हणजे आम्हाला दिलेलं आहे। तसं त्यांनी सांगितलं की 10 दिवसामध्ये आम्ही त्यांची चौकशी पूर्ण करू। जिल्हा परिषदेच्या प्रशासनामार्फत एक दोन टीम चौकशीसाठी पाठवण्याचे निर्देश माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी महोदय यांनी दिलेले आहेत। त्याच्यानुसार 2 टीम अकोल्यामध्ये जाऊन त्या ठिकाणी पत्रामधील जे मुद्दे आहेत किंवा उपोषणामध्ये जे मुद्दे उपस्थित झालेले आहेत त्या मुद्द्याच्या अनुषंगाने इन्क्वायरी करेल आणि इन्क्वायरीचा अहवाल 10 दिवसाच्या आत देण्याबाबतच्या सूचना संबंधित त्या दोन्ही टीमने दिल्या जातील। तर यावेळी सरपंच बाळासाहेब मालुंजकर, राम एखंडे, बाळासाहेब केदार, अशोक एखंडे, बाबासाहेब एखंडे, नजीर शेख, लालूपुरी, प्रभाकर एखंडे, गणेश एखंडे यांसह अनेकांची उपस्थिती होती। दीपक कासवासह शुभम पाचरणे, सी न्यूज मराठी, अहमदनगर।